नमस्कार मित्रांनो, पोलीस भरतीबाबत अत्यंत महत्त्वाचं असं अपडेट सकाळ न्यूजपेपरमध्ये आलेलं आहे, तर ते आपण पाहूया. यानंतर म्हणजे मॅटच्या हस्तक्षेपानंतर कदाचित पोलीस भरतीमध्ये थोडेसे चेंजेस होऊ शकतात, पॅटर्नमध्ये चेंजेस होऊ शकतात आणि ते चेंजेस अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. कोणते चेंजेस होऊ शकतात ते सुद्धा आपण पाहूया मित्रांनो. तर सर्वप्रथम न्यूज आपण थोडक्यामध्ये पाहून घेऊया काय आहे न्यूजमध्ये. तर राज्य सरकारला 30 दिवसांच्या आतमध्ये उत्तर देण्याचा मॅटचा आदेश आहे. तर मॅटकडे मित्रांनो 2 याचिकाकर्त्यांनी याचिका दाखल केलेली आहे. भीमराव शिरसीपूरक आणि ज्योती साने यांनी औरंगाबादच्या मॅटकडे म्हणजे महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणामध्ये याचिका दाखल केलेली आहे. त्यांनी फक्त आपलंच म्हणणं मॅटकडे पाठवलेलं आहे मित्रांनो. त्यामुळं या न्यूजमध्ये वेगळं काही नाही. आपण ज्यासाठी एवढे दिवस आंदोलन करत होतो वेगवेगळ्या ठिकाणी, औरंगाबाद, पुणे, नागपूर, नाशिक सगळीकडे मित्रांनो विद्यार्थ्यांनी आंदोलन केले, परंतु सरकारने कोणत्याच प्रकारचा प्रतिसाद त्या आंदोलनात दिलेला नाही. अखेर आता मॅटने यामध्ये हस्तक्षेप केलेला आहे. तर यामध्ये काय चेंजेस होतात, 18 डिसेंबरला याचा निर्णय होणार आहे मित्रांनो. तर सर्वप्रथम आपण पाहूया की काय म्हणणं आहे थोडक्यामध्ये. तर स्पष्टपणे महापोर्टलवर आरोप केलेला आहे मित्रांनो या याचिकेमध्ये. तर काय सांगितलेलं आहे की पोलीस उपनिरीक्षक, CRPF, SRPF व अन्य सर्व भरती प्रक्रियेसाठी शारीरिक चाचणी 100 गुणांसाठी घेतली जात असे, मात्र पोलीस शिपाई या पदाची शारीरिक चाचणी 50 गुणांसाठी करून कोणत्या प्रकारचे निकष ठेवले नसल्याबाबत याचिकाकर्त्यांनी आक्षेप नोंदवला होता. संबंधित निर्णय हा महापोर्टलच्या फायद्यासाठी घेतला असून त्यामुळे लाखो उमेदवारांवर अन्याय होणार असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे. बरोबर आहे मित्रांनो. तर काय सांगितलेलं आहे पहा, महापोर्टलच्या फायद्यासाठी हा सरकारने जो काही निर्णय घेतलेला आहे तो स्पष्टपणे याचिकाकर्त्यांनी काय केलेला, याचिकामध्ये नोंद केलेला आहे. त्यामुळे मित्रांनो यामध्ये जर चेंजेस केले, सरकारने जर मॅटच्या दबावामध्ये येऊन यामध्ये जर चेंजेस करायचा निर्णय घेतला तर काय चेंजेस होऊ शकतात आपण पाहणार आहोत. तर सुरुवातीला रिटर्न होणारच असणार आहे, यामध्ये कोणतेही चेंजेस होऊ शकत नाहीत. फक्त यामध्ये थोडासा चेंजेस असा होऊ शकतो की जी 50 मार्कची जी काही फिजिकल आता नवीन पॅटर्ननुसार होणार आहे, तर ती 50 मार्कची होण्याऐवजी जसं की पोलीस उपनिरीक्षक, CRPF, SRPF या पदांच्या जे काही 100 गुणांची शारीरिक चाचणी होते त्याप्रमाणे 100 गुणांची शारीरिक चाचणी होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळं आपण फिजिकलसाठीसुद्धा मित्रांनो तेवढंच प्रिपेअर राहणं गरजेचं आहे. रिटर्न तर सुरुवातीला होणार आहे, यामध्ये कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. ओके, त्यामुळं आपण या अशा ज्या काही सध्या यूट्यूबवरती न्यूज फिरत आहेत की सुरुवातीला या मॅटच्या आदेशानंतर सुरुवातीला ग्राउंड वगैरे होऊ शकतं, त्यामुळं लेखीवरचं तुमचं कॉन्सन्ट्रेशन बिलकुल कमी होऊ देऊ नका. लेखी तर सुरुवातीला होणारच आहे, फक्त 50 गुणांची जी काही शारीरिक चाचणी आहे ती 100 गुणांची होणार आहे. म्हणजे जे फिजिकलमध्ये स्ट्रॉंग आहेत त्यांनासुद्धा फायदा होणार आहे आणि जे रिटर्नमध्ये स्ट्रॉंग आहेत त्यांनासुद्धा फायदा होणार आहे. त्यामुळे मित्रांनो हा जरी निर्णय झाला तरी तो कोणावरतीही अन्यायकारक नसणार आहे, त्यामुळं याबाबत चिंतित होण्याचं काही कारण नाही. तर दोन्ही गोष्टीसाठी फिट असणं आपल्यासाठीसुद्धा महत्त्वाचं आहे. पोलीस जो काही पद आहे त्या पदालासुद्धा शोभणार आहे, त्यामुळं आपणसुद्धा दोन्ही तयारीमध्ये असावा. आपण रिटर्न तर परफेक्ट करायचंच आहे, ज्या पद्धतीने सध्या तुमचं शेड्यूल चाललं आहे तेच शेड्यूल कंटिन्यू ठेवा. फक्त फिजिकलसाठीसुद्धा प्रिपेअर राहा, कारण जर अचानक 100 गुणाची फिजिकल झालं, ग्राउंड झालं, तर ते खूप असं मॅटर करणार आहे या संपूर्ण रिक्रुटमेंटमध्ये. ओके, तर येणारी नवीन अपडेट मी आपल्यापर्यंत पोहोचवतच राहणारच आहे, त्यामुळं नवीन जर असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. तर 18 डिसेंबरला जो काही निर्णय होणार आहे तोसुद्धा मी आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.